स्पष्ट, शांत आणि पारदर्शक अशा नव्या कोऱ्या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये मी रवी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि आज आपल्या सोबत खूप महत्वाचे पाहुणे आहेत. बॉम्बे हायकोर्टामध्ये, बॉम्बे उच्च न्यायालयामध्ये ते स्वतः प्रॅक्टिस करतात. आणि मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं ज्या कायदेशीर सगळ्या बाबी सुरू आहेत आत्ता, त्याचं वस्तुनिष्ठ आकलन त्यांच्याकडून आपण करून घेणार आहोत. खूप साध्या सोप्या भाषेमध्ये राज्यात आणि देश पातळीवर या अनुषंगानं काय सुरू आहे, आणि केंद्रीय मंत्रिमंडळात जो काल निर्णय घेण्यात आला 102व्या घटना दुरुस्तीच्या विधेयकाच्या दुरुस्तीबद्दलचा, त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोपा झाला आहे का, हे सुद्धा त्यांच्याकडून आपण जाणून घ्यायचं आहे. आदरणीय राजेश टेकाळे साहेब आहेत आपल्यासोबत मुंबईवरून. टेकाळे साहेब, आपलं स्वागत आहे, मनापासून स्वागत आहे. आपण आपला वेळ दिलाय खरं तर. सर, पहिला प्रश्न, केंद्रीय मंत्रिमंडळानं हा जो 102व्या घटना दुरुस्तीच्या विधेयकातला दुरुस्तीचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे महाराष्ट्र सरकारला आता मराठा समाजाला आरक्षण देणं सोपं जाईल? तर सुरुवातीला हे समजून घेतलं पाहिजे की 102 घटना दुरुस्ती म्हणजे नेमकं काय आणि त्याच्या अनुषंगाने मराठा आरक्षणावरती त्याचे काय परिणाम. 102 घटना दुरुस्ती जी आहे ती खर तर 14 ऑगस्ट 2018 या दिवशी झाली आणि त्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने त्यावेळेला कुठंही मीडियामध्ये या संदर्भामध्ये कुठलीही चर्चा झाली नाही आणि कुठल्याही वृत्तपत्रामध्ये याच्याविषयी डिटेलमध्ये कधी लेख आले नाही. काही 2-4 आणि त्या 2-4 लेख मध्ये असं म्हटलं गेलं की केंद्र सरकारने राज्य सरकारचे अधिकार काढून घेतले. तथापि 31 नोव्हेंबर 2018 मराठा आरक्षणाचा कायदा त्यावेळेच्या देवेंद्र फडणवीस सरकारने पारित केला आणि त्या मराठा आरक्षणाच्या कायद्याला मुंबई हायकोर्टामध्ये चॅलेंज केलं गेलं. मुंबई हायकोर्टमध्ये ज्यावेळेला आम्ही त्या ठिकाणी मराठा आरक्षण टिकावं यासाठी कोर्टामध्ये बाजू मांडत होतो, त्यावेळेला आमच्या असं लक्षात आलं की 102 घटना दुरुस्ती जी आहे त्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने मराठा आरक्षणाच्या कायद्याला कायदेविषयक अडचणी निर्माण होऊ शकतात. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने ज्यावेळेला आम्ही बाजू मांडली त्यावेळेला आम्ही कोर्टाला सिद्ध केलं की केंद्र सरकारचं जे सेंट्रल लिस्टच्या संदर्भातलं जे कमिशन होतं, जे इंदिरा साहनी केस नंतर इस्टॅब्लिश झालं होतं, त्या नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेसला 102व्या घटना दुरुस्तीमुळे घटनात्मक दर्जा मिळाला आणि त्यामुळं आणि स्टेटमेंट अँड ऑब्जेक्ट्स ऑफ दॅट अमेंडमेंट स्पेसिफिकली मेड क्लिअर की याचे राज्य सरकारची जी काही लिस्ट आहे त्याच्यावरती कुठलेही परिणाम होणार नाही. या संदर्भातला युक्तिवाद ज्या वेळेला आम्ही कोर्टात समोर ठेवला त्यावेळेला कोर्टाच्या असं लक्षात आलं की स्टेटमेंट अँड ऑब्जेक्ट्समध्ये स्टेट लिस्ट इन्क्लूड करायची नाहीये. या संदर्भामध्ये त्यावेळचे कायदा मंत्री यांनी पार्लमेंटमध्ये अश्युरन्स दिलेलं आहे की राज्यांच्या स्टेट लिस्ट संदर्भात आम्ही कुठलंही इंटरफेरन्स या अमेंडमेंटद्वारे करत नाहीये. आणि त्या अनुषंगाने मग त्या ठिकाणी निर्णय देत असताना मुंबई हायकोर्टाने सांगितलं की राज्यांचे आरक्षण देण्याचे, ओबीसी आरक्षण देण्याचे अधिकार 102व्या घटना दुरुस्तीने बाधित झालेले नाही. त्यासाठी स्टेटमेंट अँड ऑब्जेक्ट्स अँड रिझन्स फॉर दॅट अमेंडमेंट त्याच्या पॅराग्राफ नंबर 12 मध्ये त्याचं त्यांनी रिझनिंग दिलं होतं की स्टेट गव्हर्नमेंटची त्याला ही अमेंडमेंट ऍप्लिकेबल होणार नाही. मुंबई हायकोर्टाची जी काही ऑर्डर आली तिला ज्यावेळेला सुप्रीम कोर्टमध्ये चॅलेंज केलं गेलं आणि सुप्रीम कोर्टमध्ये हा जो 102व्या घटना दुरुस्तीचा जो मुद्दा आहे तो लार्जर बेंचकडे ट्रान्सफर करणं गरजेचं आहे अशा पद्धतीचा युक्तिवाद केला गेला आणि हा प्रश्न 5 जजेसच्या बेंचकडे पाठवण्यात आला. 3-2 म्हणजे 3 जजेसनी सांगितलं की 102व्या घटना दुरुस्तीने राज्यांचे अधिकार बाधित झालेले आहेत, याच्या नंतर तुम्हाला राज्य सरकारला ओबीसी लिस्ट मधल्या जाती डिक्लेअर करता येत नाही, स्पेसिफाय करून डिक्लेअर करता येणार नाही. पण त्याचबरोबर हेही क्लिअर झालं की राज्य सरकारला ओबीसीच्या जाती आयडेंटिफाय त्या संदर्भातले प्रस्ताव त्यांना पार्लमेंटकडे पाठवावे लागतील आणि पार्लमेंट थ्रू प्रेसिडेंट विल स्पेसिफाय. म्हणजे राज्य सरकार ही एक एजन्सी झाली, डिक्लरेशन पार्लमेंट कर अशा पद्धतीचा निर्णय
सुप्रीम कोर्टाने दिला आणि त्याचा जो काही अन्वयार्थ लावला, जे काही इंटरप्रिटेशन ऑफ लॉ सुप्रीम कोर्टाने केलं, त्याच्यानुसार सुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं पडलं की या घटना दुरुस्तीनुसार घटनेतली चार कलम अमेंड केली गेली, तर ती जी चार कलम त्या चार कलमामध्ये जी अमेंडमेंट आहे त्या अमेंडमेंटच्या अनुषंगाने फक्त केंद्र सरकारलाच याचे अधिकार आहेत. आणि जसं 342A 338B 338 sub 10 आणि 366 C अशा चार आर्टिकलमध्ये दुरुस्ती झाली आणि SEBC ची डेफिनेशन 366 26 C खाली जी डिफाईन केली गेली ती डेफिनेशन SEBC क्लासची डेफिनेशन होती आणि 342A मध्ये असं म्हटलं होतं की फॉर द पर्पज ऑफ दिस कॉन्स्टिट्यूशन SEBCs विल बी आयडेंटिफाईड विल बी स्पेसिफाईड बाय द प्रेसिडेंट. म्हणजे फक्त प्रेसिडेंटलाच ते अधिकार आहेत. घटनेमध्ये डेफिनेशन पण आलेली आहे. 338B 338 10 sub clause 10 डिलीट करून त्याच्यात 340 खालचा रिपोर्ट, म्हणजे 340 खाली जे केंद्र सरकार आयोग नेमत होतो त्या खालचे रिपोर्ट, याच्यानंतर त्या रिपोर्टच्या आधारावरती कुठली लिस्ट डिक्लेअर करता येणार नाही, अशा पद्धतीच्या ह्या अमेंडमेंट आहेत. त्याच्यामुळं ह्या सर्व अमेंडमेंटचा इंटरप्रिटेशन केलं तर सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की याच्यामुळे राज्यांचे अधिकार बाधित झालेले आहेत. तथापि अत्यंत इंटरेस्टिंग गोष्ट कोर्टमध्ये घडली. त्यावेळेला सुप्रीम कोर्टचे जे अटर्नी जनरल होते त्यांनी सुरुवातीच्या तारखेला जे म्हणणं मांडलं त्या तारखेला त्यांनी म्हणणं मांडताना असं सांगितलं की राज्यांचे अधिकार बाधित झालेले आहेत आणि आता फक्त केंद्र सरकारलाच अधिकार आहेत. तथापि फायनल हिअरिंग ज्यावेळेला झाली सुप्रीम कोर्टमध्ये त्यावेळेला ऍफिडेव्हिट मात्र असं दाखल केलं की नाही राज्यांचे अधिकार बाधित नाही झालेले आणि राज्यांचे अधिकार शाबूत आहेत. तर ह्या एक ट्विस्ट आहे सुप्रीम हिअरिंग मधला, तर तो आम्ही अनुभवला. कारण की अटर्नी जनरल विदाउट इन्स्ट्रक्शन हाऊ ही कॅन आर्ग्यू ऑन द फर्स्ट डेट ऑफ, म्हणजे हे जे केंद्र सरकारच्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत अटर्नी जनरल हॅज टू फॉलो द इन्स्ट्रक्शन. पहिल्या तारखेला वेगळा युक्तिवाद आणि अंतिम युक्तिवादाच्या वेळेला त्यांनी अत्यंत विरोधाभासाची भूमिका त्या ठिकाणी घेतली आणि बऱ्याचशा राज्यांच्या आपले अधिकार काढून घेतले आहेत. त्या ठिकाणी बऱ्याच सगळ्या राज्यांना पार्टी करण्यासंदर्भातलेही अर्ज आम्ही त्या ठिकाणी दिले होते. कारण की सर्वच राज्यांचे या ठिकाणी अधिकार बाधित होणार होते. सगळे राज्य पार्टी केलं असताना सुद्धा त्या ठिकाणी या अमेंडमेंटमुळं खरं तर राज्यांचे अधिकार बाधित झाले आहेत याच्याबद्दल सिरियसली सगळ्या राज्यांनी विचार केला नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये ही एक लक्षात येते की 97 जी घटना दुरुस्ती झाली त्या 97 घटना दुरुस्तीमध्ये सहकारासंदर्भातले ज्या प्रोव्हिजन्स आहेत घटनेमध्ये केलेल्या त्या प्रोव्हिजन्स राज्याच्या शेड्यूल 7 मधले जे अधिकार आहेत राज्यांची जी लिस्ट आहे ती बाधित करते म्हणून 97 घटना दुरुस्ती सुप्रीम कोर्ट म्हणतं की गैरघटना म्हणजे चुकीची आहे. त्याच पद्धतीने सर्व्हिसच्या बद्दल शेड्यूल 7 मधले राज्यांचे बॅकवर्ड क्लास डिक्लेअर करण्याचे अधिकार 102 घटना दुरुस्तीने बाधित झाले पण तिथं सुप्रीम कोर्ट म्हणतं की शेड्यूल 7 मध्ये अमेंडमेंट झाली नाही त्यामुळे आम्हाला सगळ्या राज्यांची याच्यामध्ये कन्सेंट घ्यायची गरज नाही. असं हे दोन निर्णय हल्लीच्या मागच्या 15 दिवसांमध्ये 97 घटना दुरुस्तीचा निर्णय आला तो मराठा आरक्षणाच्या निर्णयाच्या अत्यंत वेगळा आहे. म्हणजे तिथं वेगळे आयाम सुप्रीम कोर्टाने लावले आणि मराठा आरक्षणाच्या 102 घटना दुरुस्तीमध्ये वेगळे आयाम लावले. आता आपण 102 घटना दुरुस्तीमुळे खरं तर मराठा आरक्षण आता काल जे कॅबिनेटने निर्णय घेतला की या संदर्भातलं बिल ते पार्लमेंटमध्ये सादर करणार आहेत आणि राज्यांना परत अधिकार देणार आहेत, तर या बिलानुसार जरी राज्यांना अधिकार दिले तरी सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला फॉरवर्ड डिक्लेअर केलेला असल्यामुळे आणि मराठा समाजाला अपवादात्मक परिस्थितीमध्ये 50%च्या बाहेर जाऊन आरक्षण देता येणार नाही अशा पद्धतीचे ऑब्झर्वेन्स केल्यामुळे मराठा समाजाला जरी राज्यांना अधिकार दिले तरी राज्य सरकार आरक्षण देऊ शकत नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. कारण 5 मेचं जे जजमेंट आहे त्याच्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण देणारा बॅकवर्ड क्लास कमिशनचा रिपोर्ट सुप्रीम कोर्टाने रद्द बादल केलाय. मराठा समाजाला एक्सेप्शनल आणि एक्स्ट्रॉर्डनरी सर्कमस्टान्सेसमध्ये 50%च्या बाहेर जाऊन आरक्षण देता येईल का, तर ते सुप्रीम कोर्टाने सांगितलं की मराठा समाज हा मेन स्ट्रीम मधला समाज आहे, हा काय रिमोट एरियामध्ये राहणारा समाज नाही, त्यामुळे यांना तशा पद्धतीचं आरक्षण देता येणार नाही. तिसरी गोष्ट सुप्रीम कोर्टाने अशी सांगितली की मराठाज आर नॉट
इनएडिक्युएटली रिप्रेझेंटेड, दे आर ॲडिक्युएटली रिप्रेझेंटेड. तर ते ॲडिक्युएटली रिप्रेझेंटेड हा जो शब्द आहे तर त्यांनी तो न वापरता त्यांचं रिप्रेझेंटेशन कमी नाही आहे असा वेगळा शब्द वापरला. तर जरी 102 घटना दुरुस्तीनुसार आता सुप्रीम कोर्टच्या निर्णयाच्या विरुद्धात होऊन केंद्र सरकारने जरी राज्यांना अधिकार दिले असले तरी 50% मर्यादा अबाधित आहे आणि 50% मर्यादेच्या बाहेर राज्यांना अधिक म्हणजे राज्यांना आरक्षण देण्याचे अधिकार नाहीत हे वेळोवेळी सुप्रीम कोर्टाने अधोरेखित केलेलं आहे. आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भातली जी 5 मेची जी ऑर्डर आहे त्याच्यामध्येही अधोरेखित झालेलं आहे. म्हणजे हा मंत्रिमंडळानं जो घेतलेला निर्णय आहे त्याचा मराठा आरक्षणासाठी काहीच फायदा होणार नाहीये आता राज्य पातळीवर. तसं पाहिलं तर राज्य पातळीवरती मराठा आरक्षण देण्यासाठी या निर्णयाचा कुठलाही फायदा होणार नाही, कारण की सगळ्यात मोठी अडचण मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आजच्या तारखेला ही आहे, मराठा समाजाला सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड डिक्लेअर करणारा रिपोर्ट आजच्या तारखेला उपलब्ध नाही. आणि तो रिपोर्ट जरी उपलब्ध झाला तरी राज्यामध्ये 52% ऑलरेडी आरक्षण आहे आणि 52%ची मर्यादा ओलांडण्यासाठी केंद्र सरकारला घटना दुरुस्ती करावी लागेल किंवा केंद्र सरकारला हे आरक्षण मराठा समाजाला जर समजा 50% वर आरक्षण देण्याचा प्रस्ताव असेल तर तो प्रस्ताव हा केंद्र सरकारला घटना दुरुस्ती करून किंवा शेड्यूल 9 मध्ये टाकूनच मंजूर करता येईल. म्हणजे पुन्हा चेंडू केंद्र सरकारच्याच कोर्टात जातो. पुन्हा चेंडू केंद्र सरकारच्याच कोर्टामध्ये जातो. खर तर सुप्रीम कोर्टाने खर तर न्यायाच्या बाजूने विचार करायला हवा होता. मराठा समाज हा बॅकवर्ड डिक्लेअर झाला आहे आणि बॅकवर्ड डिक्लेअर झालेल्या समाजाला त्यांनी फॉरवर्ड डिक्लेअर करून टाकलं, म्हणजे विच इज त्यांच्या कार्यकक्षेच्या बाहेर जाऊन त्यांनी हे डिक्लेरेशन केलेलं आहे. आता सुप्रीम कोर्टाच्या पुढे आपल्याला इंटरनॅशनल कोर्टामध्ये जावं लागेल, म्हणजे आता सुप्रीम होऊ शकत नाही. आणि मराठा आरक्षणाचा जो काही निर्णय दिले 5 जजेसच्या बेंचने तो येणाऱ्या काळामध्ये निश्चितच 7 किंवा 9 जजेसच्या बेंच कडे जाईल हे मला आजही वाटत. बर सर, शेवटचा प्रश्न, घटना दुरुस्तीचा जर विचार केंद्र सरकारनं केला आपण मान्य करू एक वेळ घटना दुरुस्तीसाठी तयार झाले तर किती कालावधी लागू शकेल घटना दुरुस्तीला? घटना दुरुस्तीला आज ज्या पद्धतीने केंद्र सरकार काम करतंय त्या पद्धतीमध्ये मला नाही वाटत 1-4 दिवसाच्या वर पिरियड लागला पाहिजे. केंद्र सरकारने ज्या पद्धतीने ऑर्डिनन्स काढतं आणि बिल रिप्रेझेंट करतं अत्यंत स्विफ्ट ऍक्शन आहेत आजच्या केंद्र सरकारच्या. जसं 14 ऑगस्टचा निर्णय त्यांनी बिल सादर करायचा निर्णय त्यांनी घेतला आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी लगेच डिक्लेअर करून टाकलं. तर ती जी प्रक्रिया आहे केंद्र अत्यंत स्विफ्टली करत. जर केंद्राला जर आजही केंद्र सरकारला जर वाटत असेल की मराठा समाजाला आरक्षण देणं गरजेचं आहे तर त्या संदर्भातल्या 1 दिवसामध्ये बिल कॅबिनेट निर्णय घेऊ शकते की आम्हाला मराठा समाज न्याय द्यायचा आणि तो न्याय देण्यासाठी केंद्र सरकार बिल आणि पार्लमेंटमध्ये प्रेझेंट करून मराठा समाजाला 16-4 आणि 15-4 खाली 50% वरच्या आरक्षण देण्याची तरतूद करू शकतो. आज आता आज जवळपास बहुतांश मुख्य दैनिकांमध्ये मथळा दैनिकांमध्ये मुख्य बातम्या त्या अशा आहेत की ओबीसी यादी ठरवण्याचा अधिकार आता राज्यांना मिळालेला आहे, त्यामुळे अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या खरं तर. पण तुम्ही जी माहिती सांगताय त्यामुळे तर वेगळीच सगळी परिस्थिती समोर येते. बरस म्हणजे आता जे त्या ठिकाणी काम करतात आणि जे लोक मीडियामध्ये जातात त्यांच्यामध्ये बरं आणि मग ज्यावेळी वास्तव परिस्थिती समोर येते त्यावेळेला मग लोकांच्या वाटतं की मीडियामध्ये वेगळंच आहे आणि वास्तव वेगळंच आहे. आणि आजकाल जो मेन मीडिया जो आहे तो खरी किंवा ज्याला म्हणतो वस्तुनिष्ठ माहिती हे न वस्तुनिष्ठ माहिती न दाखवता कुणाच्या तरी इम्प्रेशन खाली असल्यासारख्या बातम्या दिल्या जातात असं एकंदरीत सामान्य लोकांचं ऑब्झर्वेशन आहे, माझं नाही आहे. सर, आपण जे सामान्य लोकांचं ऑब्झर्वेशन म्हटलं जवळपास रास्त आहे म्हणायला काही हरकत नाहीये. म्हणूनच आपण या प्रकरणात थेट
न्यायालयात उभारून ज्यांनी युक्तिवाद केलेला आहे त्यांच्याशीच या प्रकरणाच्या बाबत बोलून खरी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हा इंटरव्ह्यू ऐकल्यानंतर दर्शक हो आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की मराठा आरक्षणाचा मुद्दा नेमका आता रखडलाय कुठे आणि मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर काय करायला लागेल आणि कोण करायला लागेल सगळ्यात महत्वाचं. आदरणीय राजेश टेकाळे साहेबांनी अत्यंत सोप्या शांत भाषेमध्ये लँटन मराठीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्याला ही माहिती दिलेली आहे. सर आपण आपला अनमोल वेळ दिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मंडळी. ही माहिती आपल्याला कशी वाटते, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटतो आणि ही माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आपल्या महत्वाच्या प्रतिक्रिया सुद्धा नमूद करा, त्या प्रतिक्रियाच्या अनुषंगाने देखील आपण स्वतंत्रपणे काही चर्चा करता येईल का याचा नक्की विचार करूयात. आणि सगळ्यात महत्वाचं लँटन मराठीचं जे युट्यूब चॅनल आहे त्याला आपण जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. असे महत्वाचे सगळे जे विषय आहेत ते या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या पर्यंत पोहोचतील. सर पुन्हा एकदा धन्यवाद आपले. धन्यवाद.